नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांचं नाव न दिल्यानं स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे. हा प्रस्ताव म्हणजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त होते. माजी खासदार दिवंगत दिबा पाटील यांनी शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी अनेक लढे दिले, आंदोलने केली. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी यासाठी वाहिले आणि अखेरच्या क्षणापर्यंत ते योगदान देत राहिले. त्यामुळे त्यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देणं उचित व आवश्यक असताना आणि तशी स्थानिकांची आग्रही मागणी असताना देखील सिडकोनं विमानतळाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नामकरणावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संताप व्यक्त होतोय. सिडको महामंडळ हे राज्य शासनाच्या अखत्यारीत येते, त्यामुळे या निषेधाचे अधिक पात्र राज्य सरकार असल्याचे मत स्थानिक प्रकल्पग्रस्त व्यक्त करू लागलेत. कोरोनामुळे लोक सध्या त्रस्त आहेत आणि याकरिता सरकारी यंत्रणा अपुरी पडत असताना नामकरणाचा वादाचा विषय काढून राज्य सरकारला काय सिद्ध करायचंय असा सवाल उपस्थित होतोय. नामकरणाचा हा विषय पेटण्याची चिन्हे आहेत.